नमस्कार, मी ऋतुजा, मायभूमी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खासदार इम्तियाज जलील प्रस्थापितांना दे धक्का. मित्रांनो, औरंगाबाद शहर म्हणजेच हैदराबाद नंतर निजामांची दुसरी राजधानी राहिलेले शहर, त्यामुळे शहरावर निजामकालीन संस्कृतींचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसतो. असे असले तरी आता बहुविध संस्कृतींनी हे शहर नटलेले आहे. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख निर्माण झाली होती. अशा शहराचे लोकसभेतील प्रतिनिधित्व करण्याची संधी सध्या MIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांना मिळाली आहे. हिंदी इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व, पत्रकारितेचा अनुभव या बळावर त्यांनी राजकारणामध्ये झेप घेतली आहे. मित्रांनो, मागील 3 दशकांमध्ये औरंगाबादवर भाजप शिवसेना युतीचे वर्चस्व राहिलेले आहे. अगदी महापालिका स्थापनेपासूनच युतीचा वर्चस्मा हा कायम राहिला. 1999 ते 2014 पर्यंत सलग 4 वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार म्हणून शहराचं प्रतिनिधित्व केलं आहे. खैरे यांच्या 20 वर्षांच्या वर्चस्वाला शह दिला तो खासदार इम्तियाज जलील यांनी. इम्तियाज जलील यांच्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांचा जन्म औरंगाबादेतच 10 ऑगस्ट 1968 रोजी झाला. वडील सय्यद अब्दुल जलील हे जिल्हा शल्य चिकित्सक होते, तर आई झाकिया जलील या गृहिणी होत्या. इम्तियाज जलील यांचे बंधू जेट एअरवेजमध्ये व्यवस्थापक आहेत. इम्तियाज जलील यांचे लग्न रुमी फातेमा यांच्याशी 8 जुलै 1993 रोजी झालं. या दाम्पत्याला 2 मुले आहेत. मित्रांनो, इम्तियाज जलील यांनी 1996 मध्ये व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर पदवी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी 2000 मध्ये पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेमध्येच करिअर करण्याचं ठरवलं. स्थानिक वृत्तपत्रात 11 वर्ष आणि NDTV या दूरचित्रवाहिनीत त्यांनी 12 वर्ष काम केलं. असे असताना 2014 मध्ये मात्र त्यांनी गांभीर्याने राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी MIM या खासदार असदुद्दीन ओवेसी या पक्षाची निवड केली. या काळात औरंगाबाद शहरात युतीचे वर्चस्व होते. काँग्रेस पक्ष हा गलित गात्र झाला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत जलील यांनी MIMचा हात धरून आपली वेगळी वाट धरली. मित्रांनो, 2014 मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेची युती तुटली, त्यामुळे हिंदू मतांची विभागणी होऊन एकगठ्ठा मुस्लिम मतांना त्याचा फायदा आपल्याला मिळेल असा विश्वास जलील यांना होता आणि त्यांचा हाच अंदाज अगदी खरा ठरला. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून जलील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वस्वपणाला लावून त्यांचा प्रचार केला आणि इम्तियाज जलील शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना पराभूत करून आमदार झाले. निवडणुकांमध्ये मुसलमान समाजातील उच्च शिक्षण उमेदवारांना संधी द्यायची ही MIMची नीती औरंगाबादमध्ये यशस्वी झाली. 2019 लोकसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय MIMने घेतल्यानंतर औरंगाबादेतूनच खासदारकीचे तिकीट इम्तियाज जलील यांनाच मिळाले. विशेष म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे MIMची ही आघाडी झाली. केवळ 28 दिवसांमध्ये इम्तियाज जलील यांनी प्रचाराची मायक्रो प्लॅनिंग केली. समोर सलग 4 वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे दिग्गज चंद्रकांत खैरे यांचे आव्हान होते. ही लढत मात्र अत्यंत चुरशीची ठरली. मतदान मोजणीच्या वेळी शेवटच्या फेरीपर्यंत उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली होती. दोन्ही उमेदवारांची अगदी बरोबरी सुरू होती. शेवटच्या फेरीपर्यंत मात्र जलील यांच्या मतांचा आकडा 3,89,042 झाला, तर खैरे यांना 3,84,550 मते पडली. अखेर इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढीत खैरे यांच्यावरती 4,492 मतांनी विजय मिळवला. मित्रांनो, इम्तियाज जलील यांच्या यशाने 1980 नंतर प्रथमच शहराला मुस्लिम खासदार मिळाला. 1980 मध्ये औरंगाबादेतून काँग्रेसचे काझी सलीम विजयी ठरले होते. इम्तियाज जलील हे सुसंस्कृत अभ्यासू नेते म्हणून शहराला परिचित आहेत. त्यांची चुणूक त्यांनी लोकसभेत मराठवाड्याचा रेल्वे प्रश्न मांडून दाखवताना दाखवली होती. यानंतर शहराच्या विकासाच्या प्रश्नांवरती त्यांनी अनेकदा आवाज देखील उठवला आहे. शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यापेक्षा विकासाला महत्व द्या असा त्यांचा कायमच आग्रह राहिलेला आहे. असे असले तरी खासदार इम्तियाज जलील अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यातही अडकले आहेत. कोरोना महामारीच्या काळात रॅली काढणे, मास्क न लावणे,
लॉकडाऊनला विरोध, दौलताबाद येथील मुशियारा आदी कारणांमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीकाही झाली आहे. मित्रांनो, खासदार इम्तियाज जलील यांची बायोग्राफी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.